टेट एग्जाममध्ये म्हणजेच शिक्षक भरतीमध्ये 155 गुण असणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न आहे, परंतु हे स्वप्न प्रत्यक्षात जीनियस मॅथच्या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 155 गुण घेतलेल्या जीनियस मॅथच्या सौ पूजा मॅडम यांची आपण संभाषण या ठिकाणी फोन कॉलद्वारे पाहणार आहोत। तर ऐकूयात पूजा मॅडम यांच्याशी संभाषण लगेच। हॅलो, नमस्कार सर। हां नमस्ते पूजा मॅडम। हां आताच निकाल लागला मागील 2-4 दिवसापूर्वी आणि तुम्हाला 155 मार्क पडले, त्याबद्दल जीनियस मॅथ परिवाराकडून तुमचं खूप खूप अभिनंदन। थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच। सर्वप्रथम मला हे माहिती करून घ्यायचं आहे की म्हणजे आपला थोडक्यात परिचय किंवा आपण कुठून बोलतात। ठीक आहे, थोडक्यात परिचय सांगा तुमचा मला। माझा स्कोर 155 आलेला आहे आणि तुमचा क्लास मी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये जॉईन केलं होतं आणि क्लासेसचा खूप फायदा झालाय। कसं आहे, मी ऑलरेडी जॉबला आहे, जॉब घरचं काम वगैरे करताना अभ्यासाला वेळ मिळत नव्हता आणि पण डेली 1 तास व्हॉट्सअप क्लास मुळे कसं आपल्याला येत असतं सगळं, पण त्याला प्रॅक्टिसची खूप गरज असते आणि ती प्रॅक्टिस आपल्या व्हॉट्सअप क्लासमुळे झाली। आणि त्या काही कन्सेप्ट रेकॉर्डिंग लेक्चर्स बघायला मला वेळ मिळत नव्हता, जे काय असेल ते व्हॉट्सअप वरतीच प्रॅक्टिस होत होतं आणि त्या त्यांच्या कन्सेप्ट आपल्या राहिल्या असतील त्या झूम मीटिंग क्लिअर होत होत्या। मला हे समजू शकेल का तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? एमएससी बीएड मॅथमॅटिक्स। एमएससी बीएड मॅथमॅटिक्स म्हणजे ऑलरेडी तुम्ही गणितामध्ये एमएससी आहात, म्हणजे गणित तुमचं नक्कीच चांगलं असेल। मग एमएससी मॅथमॅटिक्स असून तुम्हाला असं का वाटलं की आपण गणिताचा क्लास लावावा? काय नाही सर, असं युट्यूब टेट साठी आधी सर्च करत होतो, युट्यूबला तुमची माहिती मिळाली। ओके, आता ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं म्हणलं असं फ्लो मध्ये असलं पाहिजे ना। बरोबर आहे, बरोबर आहे। त्यामुळे आणि ते मला आवडलं बाबा, म्हणजे जीनियस मॅथ्स चांगलं शिकवतात हे, ते सगळं व्यवस्थित असते म्हणून जॉईन केलं मी। म्हणजे जीनियस मॅथ क्लास किंवा युट्यूब चॅनल याबद्दल तुम्हाला कोणी माहिती सांगितली होती का, तुम्ही सर्च केलं होतं? नाही नाही, सर्च केलं होतं युट्यूबला आणि जॉईन केलं लगेच। ओके, म्हणजे तुम्ही डायरेक्ट टेटला 2022 डिसेंबर 2022 मध्ये क्लास लावला होता आपल्याकडे, बरोबर? ओके, क्लास लावण्यापूर्वी तुम्हाला हे लक्षात आलं होतं का की म्हणजे सर व्हॉट्सअपवर गणित शिकवतात म्हणजे कसं शिकवतात नेमकं? काही आयडिया नव्हती, काही आयडिया नव्हती। क्लास जॉईन केल्यानंतर समजलं की हे असं काहीतरी असते, पहिल्यांदाच माझा आयुष्यातला तरी अनुभव होता तो। अगदी बरोबर आहे, कारण आम्ही महाराष्ट्रातच पहिल्यांदा 2016-17 पासून व्हॉट्सअप क्लासची सुरुवात केली। हो, आणि व्हॉट्सअप क्लासवर गणित शिकवणं किंवा गणिताची प्रॅक्टिस हा महाराष्ट्रातला आपल्या क्लासचा एकमेव प्रयोग आहे। हो हो सर, आणि बरोबर आहे, एक नंबर आहे तुमचा उपक्रम। छान, थँक्यू त्याबद्दल। मग व्हॉट्सअप क्लास मध्ये तुम्ही दररोज रेग्युलर जॉईन राहायचात का, म्हणजे सराव करायचा का? दररोज सराव करायचा, काही उद्या अगर नाही होती म्हणजे आपल्याला इथपर्यंत आपण शिकलो एवढं क्वालिफिकेशन आहे म्हणजे काहीतरी येणार आहे ना। बरोबर, फक्त ह्याची जोड, प्रॅक्टिसची जोड, मग ते प्रॅक्टिस क्लास मुळे होतं। रोज डेली 1 तास म्हणजे खूप झालं सर। बरोबर आहे, बरोबर आहे। मग 1 तासाची प्रॅक्टिस करत असताना किंवा 1 तासाचे जेव्हा उत्तर तुम्ही पाठवायचात, बरोबर आहे, बरोबर, तेव्हा ते एक कॉम्पिटिशन किंवा स्पर्धा असायची। होय होय, त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? कॉम्पिटिशन म्हणजे सर त्यावेळी असं ना गणित यायचं डोळ्यासमोर, म्हणजे एवढे लोक सेकंदाला भरपूर असे म्हणजे रिप्लाय यायचे ना, गणित टाकतंय नाही टाकतंय तो पण धडाधड मेसेजेस। बरोबर आहे, बरोबर आहे। कुठेतरी वाटतं की आपण कुठेतरी माग आहे काहीतरी, बरोबर आहे। मग त्याचा खरंच मस्त उपक्रम आहे सर तो। हा, म्हणजे व्हॉट्सअप क्लासवर जी स्पर्धा आहे की माझं उत्तर सेकंदात गेलं पाहिजे किंवा माझ्या आधी 10 जणांचं उत्तर येते तर माझं काय नाही येत, करेक्ट, याचा तुम्हाला गणित शिकण्यामध्ये फायदा झाला? फायदा, फायदा झाला। ओके, त्याचबरोबर प्रत्येक संडेला आपली टेस्ट असायची। टेस्ट असायची, टेस्ट मध्ये पण व्यवस्थित स्कोर असायचा सर। हो, टॉप कधी नसायची मी, छान असायची म्हणजे। बरोबर आहे, आता पहा प्रत्येक विद्यार्थ्याचं 140 मार्क घेणं किंवा 150 मार्क घेणं हे एक स्वप्न आहे। हो,
बरोबर आहे. आणि आपल्या क्लासमध्ये जवळपास भरपूर विद्यार्थी आहेत जे 120, 130, 140 च्या पुढे आहेत. हो, परंतु तुम्ही एकमेव असे आहेत की तुम्हाला 155 मार्क पडलेत. बरोबर आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हा निकाल पाहिला तेव्हा तुमच्या काय प्रतिक्रिया होत्या, म्हणजे विश्वास बसला होता का तुम्हाला? सर, एक्झाम झाल्या झाल्या म्हणजे मी घरी सांगितलं होतं की मला 165 पडतात. बापरे. कारण कसं, पहिल्यांदा पहिला जेव्हा शिफ्ट देऊन आले विद्यार्थी बाहेर, त्यांनी सांगितलं की असं असं आहे. बरोबर. मॅथ्स रिजनिंग कसं आहे, बाकी काय इतिहास भूगोल वगैरे काही नाही. मग त्यानंतर माझा 27 तारखेला पेपर होता मॉर्निंग शिफ्ट. ओके. मग तेवढे 4-5 दिवस मी फुल्ल प्रिपरेशन केली. म्हणजे आमचे शेजारी हे बँकिंगचे स्टुडंट असतात ना, त्यांच्याकडून बुक्स वगैरे घेऊन. ओके. म्हणजे त्याचाही तुम्हाला चांगला फायदा झाला. हा, मॅथ्स आणि रिजनिंग बाकी काही केलं नव्हतं सर. आणि छान म्हणजे स्पीड वाढलं होतं आणि पेपर पण इतका टफ नव्हता. आणि एक ठरवून गेले होते की असं समजत होत, विद्यार्थी म्हणत होते की डायग्रामचे क्वेश्चन जे असतात ना, डायग्राम मध्ये काही ताळमेळ लागत नाही. मग ठरवून गेले होते की डायग्राम आली राहिली की त्याला फक्त टिक करायचं, पुढे जायचं, बघायचंच नाही अजिबात. बरोबर आहे, बरोबर आहे. ते केलं. त्यानंतर अजून एक स्ट्रॅटेजी अशी होती की जे मॅथ्सचे जे शाब्दिक उदाहरणं जे असतात ना, ती येत जरी असतील तर ती वाचायची नाहीत. कारण मॅथ्स डिस्ट्रीब्युशन असं होतं, 5 सिम्प्लिफिकेशन, 5 हेजी शाब्दिक उदाहरण आणि 5 डाटा इंटरप्रिटेशन. मग ते डाटा इंटरप्रिटेशन ते दोनच सुटलीत मला. बरोबर आहे. आणि एक भूमितीचा सुटला त्या शाब्दिकमधले होत्या. आपण बरोबर आहे. आपण आपल्या क्लासच्या 5 सराव टेस्ट दिल्या होत्या तुम्हाला. हो हो सर. त्याचा काही स्कोर किती होता तुमचा अवरेज? ते मी स्कोर त्यावेळी पण होता बरोबर, म्हणजे 140 पर्यंत सॉरी 100 मार्काची टेस्ट होती ना, 80 पर्यंत येत होता सर. ओके, छान. आणि परीक्षेच्या दरम्यान दिलेले जे गेस टेस्ट होत्या सराव, त्याचाही तुम्हाला चांगला फायदा झाला असेल. हो हो हो. आणि ती पकडूनच आपल्याला अंदाज येतो ना काय. बरोबर आहे. बरं, आता बरेच तुमचे मित्र फ्रेंड सर्कल असतील, त्यांना असं वाटत असेल की कसे घेतले 155 बरं तुम्ही, असं म्हणत असतील तुम्हाला. होय 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 होय, म्हणतात की. मग त्यावेळेस तुम्ही काय त्यांना उत्तर देतात? मी जेवढं जेवढं आतापर्यंत, म्हणजे मी तुमचं नाव घेते क्लास, माझ्याकडे बुक आहे तुमचे पण. हो, बरोबर. ते सगळं सांगते आणि काय काय युज केले स्टार्ट. आपलं टेटचं पेपरचं स्पष्टीकरणाचं बुकही तुम्ही घेतला होता 2000? सगळं सगळं, कारण तुम्ही ते सेंड केलं होतं ना पहिल्या बॅचला. बरोबर आहे, बरोबर. ते आपण फ्री मध्येच बुक दिली होती. बरोबर आहे, फ्री मध्ये दिली होती. आणि आणखी एक बुक दिलं होतं तुम्हाला मॅथ अँड ट्रिक्स. हो, आहे की. हो, त्याचा फायदा झाला काही? झाला की सर. ओके. आता सध्या पुढे आता भरती होणार आहे तुमची, आता नोकरी तर निश्चितच आहे. काय वाटतं तुमच्या मनामध्ये सध्या, काय विचार चालू आहेत, म्हणजे नोकरीच्या बाबतीमध्ये किंवा जॉईन होण्याच्या बाबतीमध्ये? मला सर, माझं स्वप्न आहे की काही करून ज्युनियर कॉलेज लागायचं. ओके. आणि बघूया आता काय होते, स्वतः आपल्या जिल्ह्यात मिळालं तर बरं आहे ना. म्हणजे तुमचं डीएड नाही तर? डीएड आहे. डीएड नाही, मी टीईटी पण नाही दिली, कारण एमच आहे आपल्याला 11-12. ओके, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही टीईटी 1 किंवा टीईटी 2 देण्याचा प्रश्नच नाही, किंवा तुम्ही दोनचाही विचार नाही केला थोडक्यात? नाहीच नाही, मला ते म्हणजे खाली आहे, एमच आहे फक्त 11-12. तुमचा यापूर्वीचा काय अध्यापनाचा अनुभव आहे का कुण्या ठिकाणी? आपण अध्यापन किती वर्ष केलंय? सिनियर कॉलेजवर आहे मी सध्या सर. ओके ओके ओके, छान. म्हणजे त्याचाही तुम्हाला मग या ठिकाणी बराच फायदा झाला असेल. होय. ओके. तर आज तुम्ही अतिशय मनापासून अगदी आणि मन मोकळेपणे पूर्ण बाबी या ठिकाणी शेअर केलात. याचा पुढील टीईटी देणारे, आता टेट म्हणजे टेट देणारे जे असणारे विद्यार्थी आहेत पुढे, टेट 3 होईल किंवा 4 होईल, या विद्यार्थ्यांना तुमचं हे मोटिवेशन किंवा तुमची या जे काही स्ट्रॅटेजी होती अभ्यासाची, याचा नक्कीच चांगला फायदा होईल. आणि बोला बोला. माझ्या पण, माझ्याकडून पण विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन सर. क्लास मधले खूप लोकांनी तुमचं नाव काढले. हो, थँक्यू. नाही, खरं तर कसं आहे, आम्ही फक्त एक गाईड करण्याचं काम केले. खरं कष्ट, खरी मेहनत, म्हणजे विद्यार्थ्याच्या यशामध्ये खरं तर 90% विद्यार्थ्याचं श्रेय असतं, कारण त्यांनी केलं म्हणून रिझल्ट आला. शिक्षकांनी कितीही सांगितलं, विद्यार्थ्यांनी नाही केलं तर येणारच नाही ना रिझल्ट.
बरोबर त्यामुळे हे यश तुमचं आहे, तुमच्या कष्टाचं आहे, याबद्दल तुमचं आणि तुमच्या पूर्ण फॅमिलीचा जो सपोर्ट तुम्हाला मिळाला त्यांचंही खूप खूप कौतुक. हो हो सर, तर आपण वेळात वेळ काढून माहिती दिली. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ज्युनियर कॉलेजला तुम्ही जॉईन झाल्या तर नक्कीच आम्ही प्रत्यक्ष मुलाखत घेऊयात तुमची. हो सर नक्की. ओके चालेल, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. थँक्यू थँक्यू सर. ओके.